बातमी संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना समज दिली जाणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे. शिरसाट यांच्या विधानामुळे महायुतीतील नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं शिरसाटांनी हे वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्यांना समज दिली जाणार असल्याची माहिती समोर येते. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत ही समज दिली जाणार आहे. शिरसाट यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेतेही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर फडणवीसांनी दिल्लीत जावं हे शिरसाटांनी सुचवू नये, शिरसाटांनी आपल्या क्षमतेत बोलावं. प्रवीण दरेकर यांनी संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलंय. आमचं दिल्लीतील नेतृत्व सक्षम आहे असं म्हणत त्यांनी शिरसाटांना प्रत्युत्तर दिलं. तर दरेकरांच्या या वक्तव्यानंतर दरेकरांनी शिरसाट यांच्यावर हल्ला बोल केलाय. दरम्यान संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं, फडणवीसांनी दिल्लीत जावं असं म्हटलं होतं, त्याचा प्रवीण दरेकरांनी समाचार घेतलाय. फडणवीस साहेबांनी दिल्लीला जावं की महाराष्ट्रात राहावं हे सुचवण्याचा अधिकार संजय शिरसाट यांना नाही, त्याच्यामुळं त्याने आपल्या क्षमतेत बोलावं. मी अवकाशात बोलत नाही कारण ते आमच्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत आणि आमचं दिल्लीचं नेतृत्व सक्षम आहे. देवेंद्रजींनी महाराष्ट्रात राहायचं की दिल्लीत जायचं ते ठरवतील, परंतु आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्रजी महाराष्ट्रातच हवेत आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा देवेंद्रजींनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, महाराष्ट्राला विकासाकडे न्यावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.